दिलों में पासिंग का डर लेके जी रहे हो तो इंजीनियर हो तुम। बियर को भी बोनविटा की तरह पी रहे हो तो इंजीनियर हो तुम। अगर ब्लैक बोर्ड से ज्यादा मैडम को ताड़ रहे हो तो भी इंजीनियर हो तुम। आता हे इंजिनियर्स कॉलेज म्हटलं ना की मला काहीक वेळेस ना हे मॅरेज ब्युरो सारखंच वाटतं। डिग्री तर मिळतेच, पण डिग्री सोबत छोकरी पण अशी मुफ्त 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 मध्ये मिळते। एक पोरगी आली, आम्ही सगळे अशी। दुसरी आली, तिसरी आली। जसा पुरींचा घोळका यायला लागला तसं आमचं डोळं मोठं 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 लागलं। इंजिनिअरिंगचा शोध कुणी लावला? ज्याने कोणी लावला असेल तो आज लय खुश आहे, कारण का बाबा त्याने आयुष्यात एक जोक केला, त्या जोकवर अजूनसुद्धा लोक हसते। पोरीचे वडील त्यांना पोरगी द्यायला घाबरता का? मधुचंद्रामध्ये पण भाऊ कोडिंग करत बसले होते तेव्हा, पहिलं लग्न मोडलं। ए काय लगा, काय झालं तुला? काय लगा, ते 12 मार्काचा क्वेश्चन होता यार, मी 35 पानं लिहिलंय। तू र 33 पानं, तू 11 पानं, तू 44 पानं। कॉपी मिळून सुद्धा मी जे लिहिलंय ते एकाच वाक्यात उत्तर होतं। इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट टेक्निकल अंडरस्टँडिंग।